नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाखराच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाच्या झटपट अशा सालपापड्या बनवणार आहोत. करायला रेसिपी अतिशय सोपी आहे, सावलीमध्ये करू शकता तुम्ही. निवांत सगळं काम आवरल्यानंतर तुम्ही घरामध्ये फॅनच्या खाली या सालपापड्या करू शकतात. करायला सोपे आहे, चवीला पण खूप सुंदर लागतात आणि ओले असताना तर सगळ्यांना आवडतातच, पण अर्धवट ओलसर असताना अजून छान लागतात. रेसिपी अगदी सोपी आहे, नक्की बघा. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग या सालपापड्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आणि कशी बनवायची ते बघूयात. या सालपापड्या आपण तळून बघणार आहोत. चला तळून बघूया. तेल तापलेलं आहे ही सालपापडी, बघा मस्त फुलते, भरपूरच फुगते. यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण पोळीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे. आणि चाळून घ्यायचं नाहीये, न चाळता घ्या. आता आपल्याला काय करायचंय, हे पीठ एका ताटलीमध्ये घेऊन जसं आपण पोळीसाठी पीठ मळून घेतो तसं मळून घ्यायचंय. याच्यामध्ये मीठ किंवा तेल टाकायचं नाही, नुसतं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. मळून घेऊयात. हे बघा, पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. हा पिठाचा गोळा आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय. जवळजवळ गोळा पूर्ण पाण्यामध्ये झाकला गेला पाहिजे इतकं पाणी टाकायचंय. पूर्ण पिठाचा गोळा पाण्यामध्ये बुडलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे झाकून 4 तास असंच ठेवून द्यायचं आहे. 4 तासानंतर आपण याचं पुढचं काय करायचं ते बघूया. बरोबर 4 तास झालेले आहेत. आपण हे जे पीठ भिजू घातलं होतं ते हे बघा असं दिसतं. आता हे हातानेच आपल्याला पाण्यामध्ये एकजीव करायचंय. चमच्याने करू नका, हातानेच करणं गरजेचं आहे. आता एक पातेलं घेतलंय आपण, या पातेल्यावरती ही चाळणी ठेवलेली आहे. आता या चाळणीमध्ये जर डायरेक्ट तुम्ही पीठ चाळून गाळून घेतलं तर चालणार नाही, कारण कोंडा खाली जाईल. त्याच्यासाठी काय करायचं, वरती एक आपण कॉटनचा कपडा ठेवणार आहोत, जो जास्त घट्ट पण नको आणि जो जास्त पातळ पण नको, मीडियम हवा. ज्याने चिक तर आतमध्ये जायला हवा, पण कोंडा पण वरती राहायला हवा. कोंडा जर खाली गेला तर रंग लालसर येतो. तर त्याच्यावरती आपण कपडा ठेवूया, मुलायम कपडा हवा हा ठेवलेला आहे. आता आपल्याला सावकाश हे पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचंय. जेव्हा पीठ कपड्याला बाजूला चिटकायला सुरुवात होईल तेव्हा त्याच्यात लागलेच पाणी टाकायचं. पाणी जास्त झालं तरी हरकत नाही. अक्षरशः कोंड्याचा चोथा निघेपर्यंत आपल्याला पाणी टाकून 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 हे बनवायचं आहे. हे जे आपण सगळं पाणी काढून घेतलेलं होतं ते एका मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे झाकून ठेवायचंय. जवळजवळ 4 तास असंच ठेवून द्यायचंय आणि 4 तासानंतर आपण याचे पापड्या बनवणार आहोत. 4 तास झालेले आहेत. आता पीठ आपलं तयार आहे. आता काय करायचंय, हे बघा वरती पाणी आलेलं आहे, ते काढून घ्यायचं आणि खालच्या पिठाच्या आपल्याला पापड्या घालायच्या आहेत. चला तर आपण पाणी काढून घेऊया. हे पीठ आता असं एकजीव करायचंय, बघा घट्ट हो. याच्यावरचं सगळं पाणी काढून टाका, असं घट्ट हवं. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, मिठाचं प्रमाण हिशोबशीर. आणि जिरे टाकायचे आहे. एकत्र करून घेऊया. हे पीठ दिसायला जरी कमी दिसत असेल तरी ह्याच्या सालपापड्या भरपूर होतात. गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये आपण अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे. हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं. ह्याच्यावरती चाळणी ठेवायची. चाळणी अशी ठेवायची की पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे ती, तरच छान वाफल्या जाते. ही बघा अशी चाळणी हवी.
आता काय करायचंय, अशा छोट्या छोट्या डिशा घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर साल पापडी मोठी करायची असेल मोठ्या डिश मध्ये तरी पण तुम्ही करू शकता, पण ती जेव्हा आपण तळतो तेव्हा ती कडईमध्ये बसत नाही, त्यामुळे छोट्या छोट्या डिशा घ्यायच्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, या डिशाला तेल वगैरे काहीच लावायचं नाहीये. जे आपण हे पीठ एकत्र करून घेतलेलं आहे, जिरे आणि मीठ टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. आणि आता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, याच्यावरती हे टाकायचं आहे. फक्त एक एक चमचा टाका, जास्त नको. आता या पसरायचंय. आणि पातेल्यामध्ये उकळी आली पाण्याला की वरती चाळणीमध्ये ह्या डिशा ठेवायच्या आहेत. पाणी उकळलेलं आहे. आता आपण जे पीठ टाकलेलं होतं ताटलीमध्ये त्याच्यावरती ठेवायचं, झाकण ठेवायचं नाहीये. आपण हून बघा, तुम्ही सुकायला सुरुवात होते, खालच्या वाफेवरती सुकायला सुरुवात होते. ही बघा सुकली आहे. आता काय करायचंय, पालथी करायची आहे. परत ती पलटून घ्यायची, काढून घेऊयात आणि दुसरी ताटली ठेवूयात. या पापड्या तुम्ही कधीही केव्हाही घालू शकता, जसं की दुपारी सगळं काम आवरल्यानंतर पण तुम्ही निवांत वेळेला या साल पापड्या करू शकता. सावलीमध्ये बसून फॅनच्या खाली बसून मस्तपैकी करू बघा तुम्ही, खूप छान होतात. चला आपण अशा सगळ्या करून घ्यायच्या आहेत. आता या ज्या आपण काढून घेतल्या होत्या त्या थंड झालेल्या आहेत. त्याआधी काय करायचं, फॅनच्या खाली एक मेन कापड टाकून घ्या. त्याच्यावरती आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्थित उलथण्याच्या साह्याने करा किंवा सुरीच्या साह्याने. हे बघा मस्त निघतात, बघितले. आता ह्या फॅनच्या खाली मेन कापडावरती टाकायच्या आहेत. सगळे आपण पापड असेच करून घेऊया. हे बघा आपल्या मस्तपैकी साल पापड्या तयार आहेत. जिरे टाकल्यामुळे छान दिसतंय. रेसिपी तर तुम्ही बघितलीच, कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.